बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केल्याची टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधण्याचा आरोपही रामदास कदम यांनी केलाय महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुलगा योगेश कदम आमदार असताना देखील अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला निधी दिला आम्हाला राजकारणामधून संपवण्याचा कट अनिल परब यांनी रचला होता त्याचबरोबर शिवसेनेच्या फुटीला अनिल परब जबाबदार असून त्यांची ईडीकडून चौकशी व्हायलाच हवी अनिल परब यांची जागा जेलमध्येच असल्याचा घणाघात देखील रामदास कदम यांनी केला आपल्यासोबत बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते रामदासभाई कदम आहेत दोन हजार बावीसच्या कटू आठवणी आपल्यासोबत आहेत शिवसेना सोडली आपण माझ्या आयुष्यामध्ये मी बावन्न बस राजकारणामध्ये काढली पण दोन हजार बावीस मी कदापि विसरणार नाही शिवसेना ही मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना म्हणून ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्म दिला त्या मराठी माणसाच्या शिवसेनेमध्ये दोन हजार बावीसमध्ये उभी फूट पडली उभी फूट पडली दोन बाग झाली आणि ते दोन भाग यासाठी झाले की ज्या शिवसेनाप्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत उभं आयुष्य संघर्ष करत होते त्यांच्या विचाराशी उद्धवजींनी गद्दावी केली आपल्या बापाच्या विचाराशी बाळासाहेबांच्या विचाराशी उद्धवजींनी गद्दावी केली बेईमानी केली आणि काल जयंत पाटील जसे म्हटले अधिवेशनच्या काळामध्ये मीडियासमोर गपचूप की आताची शिवसेना ही राष्ट्रवादीची शिवसेना आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन शगद पवारांच्या आणि सोनिया गांधीच्या मांडवभाषाचं बसायचं काम ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी केलं मराठी माणसाची बेईमानी केली मराठी माणसाची गद्दारी केली चाळीस आमदार पन्नास आमदार तेव्हा खासदार बाजूला गेले पक्ष फुटला तरी चालेल मराठी माणूस संपला तरी चालेल पण शगद पवार उभी केली पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं झालं पाहिजे ही भूमिका उद्धवजींनी घेतली ती बाळासाहेबांच्या विचाराशी नेमकी विसंगत आणि उलटी घेतली अधिवेशन काळामध्ये अजितदादा वारंवार सांगत होते आपल्या सत्तेतले म्हणजे तुमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत चार त्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांच्यावरती सातत्याने आरोप करत होते अजितदादाला काय अधिकार आहे मला सांगा हो किंवा राष्ट्रवादीच्या लोकांना किंवा उद्धवजींना काय अधिकार आहे का, अधिका का? जो नवाब मलिक दाऊशी संबंधित आहे दाऊच्या जागा घेतल्या प्रचंड भ्रष्टाचार केला असे ते आरोप आहेत ज्याला जेलमध्ये पाठवला हो जेलमध्ये दे गेल्यानंतर देखील त्याचा राजीनामा घेतला नाही अशा माणसाला तुम्ही पाठीशी घालताय तुम्हाला बोलण्याचा अधिकार झाला गा कुठे त्यांचं काय झालं आहे उपमुख्यमंत्रीपद गेलं उद्धवजींचं मुख्यमंत्रीपद गेलं आदित्यचं कॅबिनेट मंत्रीपद गेलं मग पाण्यातला मासाचा बाहेर पडण्याचा तळफडतो ती तळफड चालू आहे सगळी ती तडफड चालू आहे आणि त्या तडफडीतून सगळं हे बाहेर पडतंय बदनाम करण्यासाठी सगळ्यांना जे तुम्ही स्वतः भ्रष्टाचाराला साथ दिली तुम्ही त्या स्वतः त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही आणि नैतिकतेची भाषा तुमच्या तोंडी शोभते काय ही अनिल परब आहेत यांनी वारंवार म्हटलं की आता जे फुटलेले आमदार आहेत ते भविष्यामध्ये भाजपच्या चिन्हावरती भाजप पक्षामधून लढतील अहो अनिल दिवसा स्वप्न बघतोय उद्धवजी नाकूस करण्यासाठी उद्धवजी नाखूस करण्यासाठी मी असं बोलू शकतो हेच हेच बडवे आहेत ना हे ब बडवे पंढरपूचे पुन्हा मी असं सांगतो आहे आता पुन्हा आणखी उलटं व्हायला नको हे चमचे आहेत सगळे हे चमचे आहेत आणि म्हणून मी याच्या आधी देखील सांगितलं होतं की मगपर्यंत भगवा आम्ही सोडणार नाही आमची बांधिलकी बाळासाहेबांच्या विचारासोबत आहे आमची बांधिलकी भगव्या झेंड्यासोबत आहे आमची बांधिलकी बाळासाहेबांसोबत आहे आणि म्हणून बे बेमानी आमच्याकडून कदापि होणार नाही ही बेमानी फक्त अन्य पगारच माणसं करू शकतात आणि शिवसेना फोडू शकतात शरद पवार आणि सोनिया गांधीच्या मांडीवर बसवून उद्धवजी नाही असे सल्ले देऊन हे चमचे सगळे त्यांनीच ही आणि बेमानी केलेली आहे त्यांना बाळासाहेबांचा लाभ घेण्याचा अधिकार नाही रवींद्र कोकटे एबीपी माझा खेड रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट